अनंत प्या आनंदी रहा। देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्या मंदिर इथं कार्यरत असणाऱ्या उपक्रमशील शिक्षक रघुनाथ अंकुश घोगळे यांना कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या 8व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरुगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। रघुनाथ घोगळे यांनी शैक्षणिक प्रशिक्षण क्रीडा सांस्कृतिक पर्यावरण आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे। आपल्या उपक्रमशीलतेने त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय। दिल्ली येथील CCRT प्रशिक्षणादरम्यान त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औषधी वनस्पतींचा उपयोग या विषयावर आपलं सादरीकरण केलंय। त्यांच्या या सादरीकरणामुळे सिंधुदुर्गचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर वाढला आहे। त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाचॅनलच्या वतीनं गुरुगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे, परमपूज्य गावडेकाका महाराज, राष्ट्रवादीच्या नेत्या अर्चना घारे परब, ओट्रा ग्रुपचे सचिन ओटवणेकर, दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह आणि कोकण सातचे संपादक सागर चव्हाण, कार्यकारी संपादक अर्जुन धसके, ब्युरोचीफ संदीप देसाई आदींच्या हस्ते श्री घोगळे यांना सन्मानित करण्यात आलं। पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।